डिस्काउंट ऑफरची मुदत 20 नोव्हेंबर पर्यंत वाढवली. चला तर मग आजच जाऊया PNG मध्ये. सोने चांदी हिरे दागिने घडणावळीवर 5 ते 30% डिस्काउंट. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफणी ज्वेलर्स, अटी लागू. सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रस्त्यावर फळ विक्री केली आहे. सांगलीतील अल बैतुल माल चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या संस्थेकडून निराधार घटकांना आधार देण्याबरोबर उच्च शिक्षण देण्याचे काम करण्यात येते. अशा या संस्थेला आर्थिक मदत, पण तीही एका आगळ्या वेगळ्या उपक्रमातून आज धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या संस्थेच्या मदतीसाठी पडळकर यांनी आज चक्क रस्त्यावर फळ विक्री केली आहे. सांगलीतील शिंदेमाळा येथील अहिल्यादेवी होळकर चौकात यावेळी हातगाड्यावर सफरचंद विक्री केली. हातगाडा ढकलून नागरिकांना फळ खरेदी करण्याचे आवाहन करत विक्री केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तौसिफ मुन्शी, सचिव अय्याज शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या विक्रीतील नफा हा अल बैतुल माल या संस्थेला देण्यात येणार आहे. बैतुल माल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली हे आमचे मित्र माननीय तौशिक आणि त्यांची सर्व टीम ही सामाजिक काम गेल्या अनेक वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये 9 शाखांच्या माध्यमातून करत आहे. अनेक गोरगरिबांच्या चुली पेटाव्यात, अनेक उपाशी लोकांना अन्न मिळावं, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षणासाठी त्यांचं साहित्य मिळावं, वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात, MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे ते शिबिर घेतात, असे वेगवेगळे उपक्रम हे सगळी माझी युवक मित्र मंडळी करीत आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे. आज आम्ही हे सफरचंद या संजयनगरच्या परिसरामध्ये फिरून विकणार आहोत आणि त्यातून जे पैसे येणार आहेत ते या ट्रस्टमार्फत सर्वसामान्य गोरगरिबांच्या चांगल्यासाठी या पैशाचा वापर करण्यात येणार आहे. म्हणून आज एक चांगला जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्शवत कार्यक्रम, लोकांनी अनेक कार्यक्रम पाहिले असतील पण असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज आयोजित केलेला आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो की आपण या ट्रस्टच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट स्वार्थाशिवाय कोणी करत नाही. अशा काळामध्ये निस्वार्थपणे, निस्वार्थ भावनेनं सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणारी ही ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहे. निश्चितपणे आपण संख्येनं जरी इथं कमी असलो तर जिल्ह्यामध्ये एक चांगला मेसेज जाणार आहे की सर्वसामान्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि जे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहतात अशा लोकांच्या पाठीशी समाज उभा राहतो. म्हणून आम्ही ट्रस्टच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आजच भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 2 21 25 22 आणि 23.